देशामध्ये डिजिटल मीडियाचा मोठा प्रसार झालाय अशातच ओव्हर द टॉप अर्थात ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल यांचं पीक मोठ्या संख्येनं आलंय या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कंटेंट म्हणजेच मजकूर माहिती आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध नव्हते तिथं प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांबाबत विविध संघटनांनी आक्षेप नोंदवला होता तसंच सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू होती दरम्यान केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवालयानं अधिसूचना जारी करत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अंकुश आणण्याचा निर्णय घेतलाय देशामध्ये ऑनलाईन न्यूज पोर्टल्स आणि नेटफ्लिक्स हॉटस्टार अमेझॉन प्राईम सारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आता थेट केंद्राचा अंकुश असणार आहे यापुढे अशा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे केंद्र सरकारनं ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे शासनाकडून त्यासाठी विशेष अधिसूचना जारी करण्यात आली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मालिका बातम्या यावर नियंत्रण साहजिकच त्यामुळं विविध वाद उद्भवले आहेत यावर नियंत्रण आणण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयानं केंद्राकडून उत्तर मागितलं होतं दरम्यान केंद्र सरकारनं अधिसूचना जारी करत या सर्व डिजिटल मीडियावर अंकुश आणण्याचा निर्णय घेतलाय